नमस्कार. नुकताच आपल्याला महा सी टी सेलकडनं नोटीस नंबर 32 प्राप्त झालेली आहे आणि या अनुषंगानं हा व्हिडिओ मी पोस्ट करतो आहे. हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांना पहिल्या मॉपअप राऊंडमध्ये ॲडमिशन्स मिळालेले नाहीत, परंतु बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्यासमोर आता फक्त एकच विद्यार्थी कॅटेगरीमध्ये बाकी आहे किंवा दोन विद्यार्थी बाकी आहेत आणि त्यांचा स्कोरही चांगला आहे. अशा सगळ्या मुलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. नुकताच ती जी नोटीस प्राप्त झालेली आहे त्याच्यातलं मॅसेज मी तुम्हाला व्यवस्थित सगळं पहिले एक्सप्लेन करतो. महा सी टी सेलचं जे काय म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये जे काय गव्हर्मेंट ॲडेड आणि प्रायव्हेट कॉर्पोरेशनचे जे काय कॉलेज आहे, लोकमान्य टिळक वगैरे असे जे काय कॉलेज आहे, या सगळ्या कॉलेजमध्ये अजूनही काही सीट्स वॅकंट आहेत आणि या सीट भरण्यासाठी म्हणून मॉपअप 2 होणार आहे, जो की उद्या संध्याकाळी त्याची लिस्ट पब्लिश होणार आहे 10 वाजता. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो समजून घेण्यासारखा आहे की बरेचसे विद्यार्थी म्हणत होते लातूरच्या सीट्स वाढल्या, कोल्हापूरच्या सीट्स वाढल्या, किंवा पालकांना बऱ्याचशा बातम्या इकडून तिकडून माहिती झाल्या, आम्हालाही बरीचशी माहिती मिळाली, नोटिफिकेशन्स मिळाले, परंतु या सीट्स ॲड कधी होणार आहे, यावर्षी भरल्या जातील की नाही जातील, असे सगळे प्रश्न होते. परंतु आता जवळजवळ या प्रश्नांना पूर्णविराम मिळालेला आहे. मॉपअप 2 मध्ये निश्चितपणे या सीट्स ॲड होणार आहेत आणि या सीट्स ज्या आहेत ते विद्यार्थ्यांसाठी अलोकेट होतील, जेणेकरून मुलांचा खूप मोठा फायदा याच्यामध्ये मुलांना होणार आहे. आता जे मुलं 460 ऑनवर्ड्स किंवा 470 ऑनवर्ड्स आहेत आणि ज्यांना ॲडमिशन्स मिळालेले नव्हते, त्यांचे ॲडमिशन्स या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात. कॅटेगरी वाईज जर बघायला झालं तर बरेचसे SC कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत की ज्यांचे ॲडमिशन 450+ मार्क्स असतील तर त्यांना पण खूप चांगली संधी आहे, जे मराठवाडा विदर्भामध्ये होते. रेस्ट ऑफ महाराष्ट्रात तर ऑलरेडी कमी स्कोरवर पण विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स मिळालेले आहेत. सो मॉपअप राऊंडमध्ये आपल्याला मॉपअप 2 ज्या राऊंड आहे उद्या संध्याकाळी पब्लिश होणार, यासाठी आपल्याला काहीही करायचं नाही आहे. परंतु प्रोसेस समजून घ्या, उद्या संध्याकाळी 10 वाजता लिस्ट लागेल, ऑब्व्हियसली मी तुम्हाला ती शेअर करेल. त्यानंतर 9 तारखेपासून 12 तारखेपर्यंत आपल्याला याच्यात जाऊन जे आहे ॲडमिशन्स घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीचा गव्हर्मेंट BDS कॉर्पोरेशन BDS आणि जे काय ॲडेड कॉलेज आहे त्यांचं BDSचं पण असंच एक मॉपअप राऊंड असेल, तर त्या अनुषंगाने मी एक सेपरेटली व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करेल. सो तुर्तास नोटीस नंबर जी 30 प्राप्त झाली होती आणि त्या 30 अनुषंगानं बऱ्याचशा पालकांनी तयारी सुरू केली होती की मॉपअप स्पॉट ॲडमिशनसाठी आपण कशा पद्धतीनं ॲप्लिकेशन सादर करायचे आणि त्याच्यात आपल्याला ॲडमिशन कसं मिळेल, असे बऱ्याचशा पालकांचे प्रयत्न सुरू होते. बऱ्याचशा पालकांना आमच्या माध्यमातूनही आम्ही सगळं गाईड करत होतो, परंतु आता सध्या ते थांबणार आहे प्रोसेस. तर त्याच्यातला जो काय प्रायव्हेट कॉलेजचा MBBSचा मॉपअप राऊंड होता त्याची परत आपल्याला प्रॉपर नोटिफिकेशन येईल रिवाईज्ड आणि त्याप्रमाणे आपण मग त्यासाठी प्रयत्न करूयात. तुर्तास गव्हर्मेंट ॲडेड आणि कॉर्पोरेशन कॉलेजसाठी MBBSचा पहिला मॉपअप राऊंड म्हणजे सेकंड मॉपअप राऊंड जो येतो उद्या संध्याकाळी आपल्याला लिस्ट प्राप्त होईल आणि 9 ते 12 तारखेच्या दरम्यान जे येतं आपल्याला याच्यात ॲडमिशन्स घ्यायचे आहे. या ठिकाणी मी थांबतो. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण मला व्हॉट्सअप करा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9371550200. थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि त्यांना ॲडमिशन मिळण्यास मदत होईल. थँक्यू व्हेरी मच.